हरिओम श्रीराम अंबद नाद समेत नमितदेवीर दादासाहेब पाटील उपासने केत्र माध्याळ। माझ्या भावाचं लग्न लवकर ठरत नसल्यामुळे त्या बापूंना मी म्हणजे सतत सांगत होते, त्याला मुली बघायला लागलो, सगळं झालं, पण मनासारखी मुलगी सुद्धा मिळत नव्हती। आणि त्याचे म्हणजे मुलगी बघायला गेलो तरी पण पसंत यायची, पण ते लग्न ठरण्यासाठी त्याला त्रास व्हायला लागला। म्हणजे प्रत्येक वेळेला आमच्याकडूनच पुन्हा नकार म्हणजे नकाराचा शब्द जायला लागला। त्यामुळे बापूंना आम्ही म्हणायला लागले, बापू एवढा का, म्हणजे बापू वडील सुद्धा आता म्हणजे 1.5 वर्षापूर्वी आमच्यामध्ये नाही येते गेले। आता म्हटलं बापूंना तुम्हीच आता तुमच्यामध्येच आम्ही म्हणजे माझ्या वडिलांना बघतोय बापू, तेव्हा माझे प्रत्येक हट्ट आणि प्रत्येक मागण्या बापू आता तुम्हीच पूर्ण करायला पाहिजे। म्हटला एकटाच भाऊ माझा असल्यामुळं त्याला आता तुमचाच आधार आहे म्हणून सांगितलं बापूंना। आणि त्याला चांगली अशी मुलगी मिळून त्याचं चांगलं व्यवस्थित काहीही अडचण न येता त्याचं लग्न व्यवस्थितपणे पार पाडू दे असं मी बापूंना सांगितले। बापूंनी ती माझी इच्छा एकदा सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे मुलगी आम्ही बघायला गेले, तीच मुलगी पसंत पडून त्याचं अगदी छान व्यवस्थित असं काही अडचण न येता त्याचं लग्न व्यवस्थितरित्या पार पाडून दिलं बापूंनी आम्हाला। अगदी एका वडिलांच्या ठिकाणी उभारून बापूंनी ते सगळं कार्यक्रम पूर्णपणे पार पाडलं। हरिओम श्रीराम अमर।